नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक मुलगा आणि एक मुलगी एका ठिकाणी बसलेले असतात. मुलगा फुलांना रंग द्यायचं काम करतो आणि रंग देता देता तो आपल्या मैत्रिणीला दाखवतो. मैत्रीण पाहते आणि त्याला तो पुष्पगुच्छ तिला आवडतो म्हणून ती म्हणते हाऊ स्वीट. तिला आवडल्यामुळे ती हाऊ स्वीट असं म्हणते. मग काम करता करता त्याच्याकडून एक फुल खाली पडतं आणि फुल खाली पडल्यानंतर त्याला वाईट वाटतं साहजिकच आणि तो म्हणतो ओ नो अरे रे फुल खाली पडून गेलं. मग त्यांची मैत्री ते फुल उचलते आणि परत गुच्छामध्ये टाकते. त्याला आनंद होतो आणि तो ग्रेट म्हणून तिला रिस्पॉन्स देतो. जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा ग्रेट म्हणायचं. मग हे करत असताना त्यांची एक मैत्रीण येते आणि ते अचानक त्यांच्या मैत्रिणीला ते गिफ्ट देतात. ते गिफ्ट दिल्यामुळे मैत्रिणीला अचानक मिळाल्यामुळे ती म्हणते व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट अ सरप्राईज म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अचानक मिळते तेव्हा आपण व्हॉट अ सरप्राईज म्हणून रिस्पॉन्स द्यायचा असतो. आणि मग ती सरप्राईज ते ऍक्सेप्ट करते म्हणून मुलं त्याला थँक यू म्हणून परत रिस्पॉन्स देतात. असंच प्रसंग पालकांनी आपल्या मुलांबरोबर करून घ्या. मी आता तुम्हाला हा वाचून दाखवतो तसंच तुम्ही बोर्ड ठेवून मुलांकडून वाचून घ्या. रिस्पॉन्स वन हाऊ स्वीट ओ नो हाऊ सॅड ग्रेट व्हॉट अ सरप्राईज. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की शाळेची मुलींची क्रिकेट टीम ही मॅच खेळायला गेलेली असते आणि मॅच जिंकून येतात. मग मुली जोरजोराने घोषणा देतात वी ऑन द मॅच वी ऑन द मॅच आणि त्यांचा हे त्यांचा मित्र ऐकतो आणि तो त्यांना म्हणतो ग्रेट. कारण की त्याला आनंद झालेला असतो आणि आपण पाहिलं की आनंद झाला की ग्रेट म्हणून आपण रिस्पॉन्स द्यायचा असतो. त्याच वेळेस शाळेची मुलांची जी टीम असते ती मॅच हरून येते आणि त्या आपल्या मैत्रिणीला सांगतात वी लॉस्ट द मॅच आम्ही मॅच हरलो. तिला वाईट वाटतं आणि जेव्हा आपल्याला वाईट वाटतं तेव्हा आपण इंग्रजीमध्ये हाऊ सॅड म्हणून रिस्पॉन्स द्यायचा असतो. असेच प्रकारचा प्रसंग तुम्ही आपल्या घरी रोल प्ले करून तयार करून घ्या आणि मी जसं वाचतो तसं तुम्ही बोर्ड ठेवून प्रत्येक शब्द मुलांकडून वाचून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण वाचण्याचा सराव करा. वी ओन द मॅच ग्रेट वी लॉस द मॅच हाऊ सॅड. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की एक मोठा मुलगा छोट्या मुलाला मारतो हे त्यांचे शिक्षक पाहतात आणि शिक्षक सांगतात की त्या मुलाला बोलू नये. मग एक मुलगी जाते आणि ती म्हणते की एक्सक्यूज मी. जेव्हा इंग्रजीमध्ये आपल्याला एखाद्याचं लक्ष वेधून घ्यायचं असतं तेव्हा आपण एक्सक्यूज मी असं म्हणतो. मुलगा म्हणतो येस. मुलगी म्हणते अवर टीचर हॅज कॉल्ड यू आमच्या सरांनी तुला बोलवलं. तो घाबरून जातो कारण की त्याने चूक केलेली असते मुलाला मारायची आणि मग तो घाबरल्यावर म्हणतो ओ नो. एखाद्या वेळेस जेव्हा आपल्याकडून एखाद्या वेळेस चूक होते तेव्हा इंग्रजीमध्ये ओ नो असे वाचतात. तुम्ही हा देखील प्रसंग घरी तयार करून घ्या आणि मी जसं तुम्हाला वाचून दाखवतो तसं तुम्ही बोट ठेवून प्रत्येक शब्द वाचून घ्या. एक्सक्यूज मी यस अवर टीचर हॅज कॉल्ड यू ओ नो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रोल प्ले करून भरपूर सराव घ्या. थँक्यू.